बघा आज आपल्याला अपूर्णांकामधील भिन्न छेद अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर. कसं करायचं हे पाहायचं आहे. एक उदाहरण घेऊया आपण. प्रगती पाच अंश छेद सहा सात अंश छेद नऊ हा अपूर्णांक बघल्यानंतर आपल्या एक लक्षात येते. त्या दोन्ही अपूर्णांकाचे अंश पहा बरं. पहिल्याचा अंश पाच आहे, दुसऱ्याचा अंश सात आहे. म्हणजे वेगवेगळे आहेत का नाही. आवाज येतो का. आवाज येतो का युवराज. येते सर. हा प्रतिसाद द्या. बघा पहिल्याचा अंश पाच आहे, दुसऱ्याचा अंश सात आहे. वेगवेगळा दोन्हीचाही छेदाचा विचार करा. पहिला अपूर्णांक पाच छेद सहा, दुसरा अपूर्णांक पाच अंश छेद नऊ. दोन्हीचेही आवाज छेद वेगवेगळे आहेत का नाही. अशा वेगवेगळ्या छेद असलेल्या अपूर्णांकाला आपण समछेद कसं करायचं हे पाहणार आहोत. बर सांगता येईल का मग या दोन्हीचं समछेद कसं करायचं. माहित आहे का कोणाला समछेद कसं करायचं. हा समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना पहिलं तर या दोन्हीचा छेद पहिल्याचा सहा छेद आहे. एक पद्धत आहे याची समछेद अपूर्णांकाचं रूपांतर करत असताना सहाच्या पटीतील संख्या लिहायचं. सहाच्या पटीतील संख्या सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस आणि त्याच्यानंतर पुढच्या नऊच्या पटीतील संख्या लिहायचं. नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाच पंचेचाळीस. हा पटीतील संख्या लिहिल्यानंतर एक लक्षात राहू द्यायचं. सर्वात लहान आणि दोन्ही सारख्या कोणत्या संख्या आहेत. हा इथं अठरा आहे इथं अठरा आहे का नाही. दोन्ही ठिकाणी अठरा अठरा मग हे काय होईल. अठरा ही संख्या दोन्हीही ठिकाणी ज्या नंबरला आली ज्या वेळेस आपण सहाचा विचार करता सहा मध्ये कितव्या स्थानी आली. तिसऱ्या स्थानी. म्हणून आपण या पाच छेद सहा याला आपण कितीनं गुणूया. तीननं गुणूया. नंतर या नऊ मध्ये कितव्या स्थानी अठरा ही संख्या आली. दुसऱ्या स्थानी. म्हणून याला काय ना गुणूया आपण. दोन न. आलं का लक्षात. पाचला तीन न गुणलं सहाला दोन न गुणलं. पाच सहा छेद पाच याच्यामध्ये
तिसऱ्या स्थानी आहे म्हणून सहा ला सुद्धा तीनच गुणावं लागेल. त्याचप्रमाणे हा पूर्णांक घेऊया आपण. नऊ ला अठरा येण्यासाठी दोन ने गुणावं लागेल, तर अंशाला सुद्धा दोन नेच गुणूया आपण. सात गुणिले दोन, त्याच पद्धतीने नऊ ला सुद्धा दोनच गुणूया. नऊ गुणिले दोन, पहा पाच त्रिक पंधरा, सैत्र्यान अठरा. त्याच पद्धतीने सात दोन्ही चौदा, नऊ दोन्ही अठरा. आता दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाचा विचार करा. कसे झाले दोन्ही अपूर्णांकाचे छेद? सारखे झाले. झाले का? समजलं का तुम्हाला दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखे कसे करायचे? प्रीती केलो, मग समजलं का तुम्हाला अपूर्णांकाचे छेद सारखे कसे करायचे? प्रमोद मोबाईल हात लावू नको. बघा, ही एक पद्धत झाली. आता दुसरी एक पद्धत आहे अपूर्णांकाचे छेद सारखे करण्यासाठी. पहिला अपूर्णांक जशास तसं लिहायचं. त्याला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? नऊ. त्या नऊ ने गुणायचं. त्याच पद्धतीने छेदाला सुद्धा नऊ नेच गुणायचं. दुसरा अपूर्णांक जशास तसा लिहायचा. त्याला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? सहा. आणि छेदाला सुद्धा सहा नेच गुणायचं. आता करा पाहू. पाच नऊ पंचेचाळीस, नऊ सखी चौपन्न, त्याच पद्धतीने सती सतम बेचाळीस, नऊ सत चोपन. आता पहा, आता लक्ष द्या जरा. पहिल्या आणि दुसऱ्याचा छेद सारखा झाला का? झाला सर. आलं का लक्षात मग अपूर्णांकाचा छेद समान कसा करायचा? हो सर. सरफराज माईक चालू कर. केले सर. चला स्नेहा, बोलणं झालं का तुझं? झालं असेल तर लिहून घे. अपूर्णांकाचा छेद सारखा कसा करायचा? एकतर पटीतील संख्या घेऊन, नाही गेल तर पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणून, आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणून. छेदान आलं का लक्षात मग सर्वांच्या? हो सर. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. हा दोन नंबरचं उदाहरण. चार अंश छेद आठ पाच अंश छेद सोळा. दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाचा विचार करा. दोन्ही अपूर्णांकाच्या छेदाचा विचार करा. हा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आठ आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? सोळा.
सोळा बा एखाद वेळेस असा येते आपल्याला की एकमेकाच्या पाड्यामधल्या संख्या येतात. आठच्या पाड्यामध्ये सोळा आहे का? ज्यावेळेस असं संख्या येते त्यावेळेस आपण एकाच अपूर्णांकाला चेंजेस करायचं. जसं की आता आपण कोणती संख्या छोटी आहे, चार चे आठ, याच अपूर्णांकाला सोळा होण्यासाठी आठ ला कितीने गुणावं लागेल? दोन ने. व्हेरी गुड. म्हणून सुद्धा काय करायचं आपण? दोनच गुणायचं. दोन छेदाला सुद्धा कितीने गुणायचं? दोनच गुणायचं. हा, आणि हा पूर्णांक जशा तसा लिहायचा खाली. चला तिसरी स्टेप. चार दोन्ही आठ, आठ आठ दोन्ही सोळा. पहा बरं आता झालं का पूर्णांक सा छेद सारखे सांगा पाहू. हो सर. ज्यावेळेस एखाद्या पाड्यातील संख्या येते जसं की आठ दोन्ही सोळा, आठ त्रिक चोवीस, इथं आठ असले इथं चोवीस असले, तर एकाच ह्याचे छेद बदलून दोन्ही अपूर्णांक आपल्याला समछेद अपूर्णांक करता येतात. आलं का लक्षात? त्या अपूर्णांकाचे छेद सारखे करून तुम्ही मला दाखवायचे. चार अंश छेद सात, तीन अंश छेद चार. सांगा किती? सोळा छेद अठ्ठावीस, एकतीस छेद अठ्ठावीस. सोळा छेद अठ्ठावीस, छेद अठ्ठावीस, एकवीस छेद अठ्ठावीस. व्हेरी गुड, अगदी बरोबर. स्नेहा झालं का? स्नेहा झालं सर. हा सांग काय उत्तर आलं. स्नेहा उत्तर सांग. प्रगती उत्तर सांग. सर सोळा छेद अठ्ठावीस, एकतीस छेद अठ्ठावीस. व्हेरी गुड, बरोबर आहे. सोळा छेद अठ्ठावीस, एकवीस छेद अठ्ठावीस. व्हेरी गुड. प्रज्ञा सरफराज, प्रीती एकवीस छेद अठ्ठावीस सर. व्हेरी गुड. सोळा छेद अठ्ठावीस, एकवीस छेद अठ्ठावीस. व्हेरी गुड.
शिवानी झालं का तुला? हॅलो सर. काय आलं उत्तर? अठ्ठावीस या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं आहे, पहिली संख्या ही आणि दुसरी संख्या दोन्ही छेद एकमेकाच्या पाढ्यामध्ये नाहीत. छोट्या संख्येचा पाढा म्हणून बघायचं, चार एक चार, चार दोन आठ, येते का पाढ्यामध्ये? येईना. म्हणून काय करायचं मग? पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने गुणायचं, जसं की चार गुणिले चार, सात गुणिले चार. त्याच पद्धतीने दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाने गुणायचं, गुणिले सात, सात सात. गुणाकार करूया आपण. चारी चोक, चारी चोक सोळा, व्हेरी गुड. सात चोक अठ्ठावीस, अठ्ठावीस. तीन सत एकवीस, चार सत अठ्ठावीस. आता दोन्ही अपूर्णांकाचं निरीक्षण करून सांगा बरं आपल्याला उत्तर काय मिळालं. छेद अठ्ठावीस एकवीस छेद अठ्ठावीस म्हणजे काय आलं? हा अपूर्णांक कसा तयार झाला? समछेद. समछेद कसा तयार झाला? समछेद. समछेद आलं का लक्षात? मग समछेद अपूर्णांक कशाला म्हणायचं? हो सर. हा, आता आणखी एक उदाहरण देतो, तुम्ही मला सोडवायला दाखवायचंय. मी आकडे चेंज करतोय. चला हे उदाहरण सोडून दाखवा बरं पाहू. सर. चार छेद सहा, सहा छेद सहा. काय लवकर करत सर? चार छेद सहा, पाच छेद पंधरा, छेद सहा. चार छेद सहा, पंधरा छेद सहा. युवराज, सरफराज, काय सर? तुम्ही उत्तर सांगा लवकर लवकर. कोण? युवराज सांगितलं का तू? प्रीती सांगलो की सर? सांगली का तू? बरं बरं. प्रगती सांगू सर. हा, स्नेहा, काय सर? तुला येणं झालं का? हो सर. स्नेहा, तुला येत नाही का म्हणालो? सांगली का उत्तर तू? नाही सर. आठ छेद बारा, तीस छेद बारा. कुठून आणलास तू असलं?
20 छेद 12 तर 8 छेद 12 30 छेद 12 हां तुम्ही त्या पद्धतीने केलं पण मी काय सांगितलं होतं एकच पडेल असल्यानुसार पहिलं दोन्हीही छेदाचा विचार करा केला का विचार तुमचा सुद्धा केला सर पण दोन्ही छेदाचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल तुमच्या पाड्यामध्ये 6 आहे आहे का दोनच्या पाड्यामध्ये 6 आहे सर हां मग दोनला किती ने गुणलं तर 6 येते 3 ना 3 ना इथंच उत्तर तुमचं कंप्लीट व्हायलंय मग ह्या अंशाने ह्या छेदाने याला ह्या छेदाने याला हे गुणाची काय गरज आहे 12 छेद 3 हां हां प्रमोद एकदा सांग परत 12 छेद 6 6 सर सर 4 छेद 6 15 छेद 6 व्हेरी गुड बरोबर आहे 4 छेद 6 15 हा पहिला पूर्णांक चेंज होत नाही आपला हा पूर्णांक आपण जशास तसा लिहायचा कारण आपल्या लक्षात आलं पाहिजे की दोनच्या पाड्यामध्ये 6 आहे किती ने गुणलं तर 6 येईल 3 मग 3 ने गुणूया आपण त्याला त्याच पद्धतीने खाली 3 ने गुणल्या म्हणजे वर पण 3 नेच गुणायचं अंशाला पण 2 3 6 8 3 15 आता मग जशास तसं परत पहिला पूर्णांक जशास तसं लिहून घ्यायचा दुसरा पूर्णांकाचा गुणाकार करायचा 5 त्रिक 15 बेत्रिक 6 बरं आता दोन्ही पूर्णांकाचा विचार केल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल छेद सारखा झाला हे उदाहरण ह्याच्यासाठीच मी दिलं होतं तुम्हाला की हे लक्षात आलं पाहिजे की एखाद्या वेळेस छेदाचा विचार करून पाड्यामधील संख्या असेल तर एकाच ह्याची आपण बदलली पाहिजे जसं की ह्या 5 छेद 2 आपल्याला इथं बदलणं गरजेचं होतं 4 छेद 6 ला बिलकुल हात लावायची गरज नाही ज्या वेळेस एक सम आणि एक विषम येते उदाहरण आता चौथं बघा इथं देतो तुम्हाला उदाहरण 2 अंश छेद 3 आणि 4 अंश छेद 5 हे उदाहरण पहा बरं तुम्ही हे उदाहरण बघून तुमच्या काय लक्षात येते एकदा मला सांगा लक्ष द्या 3 च्या पाड्यात 5 आहे का नाही यावेळेस काय करायचं पहिल्या पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाच्या छेदाने आणि दुसऱ्या पूर्णांकाला पहिल्या पूर्णांकाच्या छेदानं गुणायचं 11 पाहू आता मी उत्तर किती येते सांगा मला वहीवर व्यवस्थित आणि उत्तर वापरून दाखव तर 10 छेद 15 12 छेद 15 व्हेरी गुड 10 छेद 15 12 छेद 15 हा बरोबर आहे बाकीचे केले सर हा पहिल्या पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाचा छेद किती आहे 5 त्याच्याने गुणूया 7 15 छेद 15 दुसऱ्या पूर्णांकाला पहिल्या पूर्णांकाच्या छेदाने 3 अंशाला 3 न आणि छेदाला सुद्धा 3 चला आता गुणाकार करूया
तीना पचा पंद्रह बे पंचे दहा दहा तीना पचा पंद्रह चारि त्रिकम बारह पांच त्रिक पंद्रह आता दोन्ही अपूर्णांकाचा विचार करून मला सांगा बरं कौन टाकले समान झाले सममूल्य झाले सर सममूल्य झाला ते छेद समान झाले झाले का समछेद झाले सर मग याला काय म्हणायचे अपूर्णांकाला समछेद समछेद अपूर्णांक समछेद अपूर्णांक आलं का लक्षात मग समछेद अपूर्णांक कसे तयार करायचे हो सर आवाज येतो का क्लियर हो सर येतो सर पुरा आवाज येतो का याला सर मध्ये येणं गेला होता का हो सर एक उदाहरण करून दाखवा तुम्ही मला आता एक अंश छेद सहा चार अंश छेद नऊ चार गुणिले सहा नऊ गुणिले सहा एक नऊ नऊ सैनाने चोपन्न सर नऊ छे चौकान चोवीस छे चौकान सर व्हेरी गुड सर तीन छेद अठरा आठ छेद अठरा तीन छेद अठरा आठ छेद अठरा तीन छेद अठरा अठरा आठ छेद अठरा व्हेरी गुड ते पण बरोबर आहे अठरा आठशे अठरा सरफराज तुझं पण बरोबर आहे नऊ चे चौपन्न चोवीस चे चौपन्न सर ते पण बरोबर आहे व्हेरी गुड प्रीती तुझं झालं का झालं सर हॅलो सर सांग युवराज नऊ छेद चौपन्न चोवीस छेद चौपन्न बरोबर नऊ छेद चौपन्न चोवीस छेद चौपन्न ते पण चोवीस छेद चौपन्न बरोबर आहे बरोबर आहे बघा या याचा आता दोन पद्धतीने आपल्याला करता येते येते का बघा साहित्य अठरा नऊ दोन्ही अठरा या पद्धतीने पण करता येते सहाला तीन न गुणायचं नऊला दोन न गुणायचं मग अंशाला पण त्याच्यानंच गुणायचं
आणि तसं जर नाही झालं तर आपण आपल्या पद्धतीनं पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने काही विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने केलंय, काही विद्यार्थ्यांना ह्या पद्धतीने केलंय. बघा इथं हे अपूर्णांक इथं दिलं होतं मी पहिल्या नंबरला, फक्त त्याचे अंश छेद चेंज केलो मी. अंश पहिल्या अपूर्णांकाचा इथं एक नंबरलाच उदाहरण घेतलं होतं, त्याचे फक्त अंश चेंज करून तुम्हाला उदाहरण दिलं होतं. तर हे दोन पद्धतीनं करणं अपेक्षित होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना या पद्धतीनं आणि त्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं उत्तर हे सांगितले. खूप छान. हा एका पद्धतीनं आपण करूया. दोन्ही अपूर्णांकाला काय करूया, समोरच्याच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणूया. दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणूया. गुणाकार करूया. नऊ एक नऊ 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 सख नऊ सखी चौपन्न चौपन्न चार सख चोवीस नऊ सख चौपन्न. आता इथं चौपन्न मला उत्तर मिळालेलं आहे चौपन्न. या पद्धतीनं कोणताही अपूर्णांक तुम्हाला दिला तर त्याचा छेद आपल्याला समान करता आला पाहिजे. मात्र ह्या छेद समान करण्यावर आधारित आपल्याला पुढचे गणित शिकायचे. समजलं? हो सर. हा तुम्ही अशा पद्धतीने कोणतेही दहा गणित घ्यायचे आणि मला उद्या स्वाध्याय म्हणून सर्वजण लाईव्ह क्लासला जॉईन व्हाल्या, मात्र एकही जण मला उत्तर करून पाठवणार झालंय. आज जो कोणी उत्तर पाठवणार नाही त्याला उद्या मी जॉईन करून त्यांना येते. ज्यांना समजलंय कमीत कमी त्यांना तरी उत्तर करून पाठवणं अपेक्षित आहे. प्रगती स्नेहा त्याच्यानंतर प्रज्ञा अक्षरा राम शिवानी आदित्य सर्वांना तुम्हाला हे गणित करता येतात, एकदम सोपे आहे. सर्वांनी गणित घ्यायचे आणि करून पाठवायचे. टाइम संपलेला आहे, सर्वांनी लक्ष राहू द्या. सर्वजण लक्ष द्या, उद्या आणि परवा क्लास नाही.